जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, चाणक्य फाउंडेशनच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर आपण सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या सेशनमध्ये आपण आपला जो नवीन इनिशिएटिव्ह आहे ज्याचं नाव आहे RTP, दॅट इज रिव्हिजन थ्रू PYQ. हा नवीन इनिशिएटिव्ह जो आहे तो आजपासून आपण सुरू करतोय, ज्यामध्ये तुम्हाला जे PYQ आहे आयोगाचे झालेले मागील सलग आपण असं म्हणू शकतो एक साधारणतः की 5 ते 7 वर्षाचा तरी आपण आपलं टार्गेट आहे कव्हर करण्याचं. त्यामध्ये रोजच्या रोज लक्षात घ्या, इथे आपल्या प्रोग्रामचं नावच जे आहे ते ठेवलंय RTP. तर हा व्यवस्थित आपण कीवर्ड टू कीवर्ड हा पूर्ण प्रोग्राम काय त्याबद्दलचा हा व्हिडिओ आहे तुम्हाला. त्यामध्ये सगळे या प्रोग्रामचे जे फीचर्स आहे ते तुम्हाला इथे सांगण्यात येतील. ठीक आहे, तर बघा, सर्वप्रथम इथे मी बोलतो रिव्हिजन थ्रू PYQ. ठीक आहे, तर मित्रांनो बघा, याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो आपला मेन पॉइंट आहे या प्रोग्रामचा तो म्हणजे काय, तर जेव्हा तुम्ही एखादा सब्जेक्ट करत असता, म्हणजे उदाहरणार्थ सध्या तुमचं प्लॅनिंग सुरू आहे हिस्ट्रीचं किंवा तुमचा चालू असेल जिओग्राफी और तुमचा पॉलिटी, तर मित्रांनो यामध्ये होतं काय नेमकं की जेव्हा आपला हिस्ट्री चालू होतो असतो बरोबर आहे तिथपर्यंत गोष्टी म्हणजे वर्क करतात, परंतु जेव्हा आपण पॉलिटीवर पोहोचतो तेव्हा मात्र हिस्ट्रीच्या ज्या काही फॅक्ट आहे ज्या प्रामुख्यानं परीक्षेमध्ये विचारल्या जातात त्याचा आपल्याला विसर पडतो. मग यासाठी हा प्रोग्राम आपला फार जास्त बेनिफिशियल राहील की आपण जेव्हा पॉलिटी वाचत राहू तेव्हा सेम टाइमला आपण हिस्ट्री किंवा जिओग्राफीचे PYQ तुमचे रोजच्या रोज होत राहील. ठीक आहे, त्यामुळे या प्रोग्रामचं स्ट्रक्चर आपण अशा पद्धतीने ठेवला आहे की सर्वप्रथम आपण पहिल्या दिवशी, उदाहरणार्थ आज आपण पॉलिटीचे PYQ घेणार आहोत, उद्याच्या लेक्चरला जे आहे तुमच्या जिओग्राफीचे होतील, नंतरच्या लेक्चरला हिस्ट्रीचे होतील, नंतरच्या लेक्चरला इकॉनॉमिक्सचे होतील. म्हणजे सांगण्याचा तात्पर्य की हा रिव्हिजन थ्रू PYQ म्हणजे काय, तर जे आयोगाचे मागील PYQ विचारले आहे त्याच्या थ्रू रोजच्या रोज जो तुमचा एक सब्जेक्ट राहील GS त्याला तुमचा टच होत राहील. म्हणजे इनकेस तुमचा जर सब्जेक्ट दुसरा अदर दॅन तो चालू असेल तर जो आपण सब्जेक्ट घेऊ PYQ त्याच्या थ्रू तुमची रिव्हिजन होत राहील. ठीक आहे, तर हा सर्वप्रथम आपला हा मेन अजेंडा आहे या प्रोग्रामचा. आता आपण बघूया की काय याची वैशिष्ट्य आहे या प्रोग्रामची. तर बघा, प्रत्येक एक्झाम मध्ये जवळपास 10% PYQ रिपिटेशन. आता इथे बघा, मी हा आकडा वापरलाय 10% रिपिटेशनचा. ठीक आहे, तर कुठलीही अतिशयोक्ती यामध्ये नाही. आपण जर बघितलं तर याचं उदाहरण द्यायचं झालं तर बघू शकता तुम्ही मागील फॉरेस्ट मेन्सचा जो प्रिलिम क्वेश्चन आहे तो मागे तुम्हाला राज्यसेवा प्रिलिम्सला नदी प्रणाली आणि त्याचे स्रोत हा रिपीट झालेला होता. तसेच STI मुख्य परीक्षेमधला एक जो क्वेश्चन आहे तो कंबाईनच्या प्रिलिम्सला आपल्याला दिसून येतो. म्हणजे असं वेगळं सांगायचा मुद्दा नाही, रादर मी म्हणेल की सेम एक्झाम मधला म्हणजे राज्यसेवा पूर्वचाच 13-14 क्वेश्चन हा पुन्हा 19 रिपीट झालेला दिसून येतो. म्हणजे काय, तर आपल्याला लक्षात येतं की तुमचा स्कोर हा इन बिटवीन जर 50-55 मध्ये स्टक होत असेल आणि जर इनकेस सब रजिस्ट्रार म्हणा किंवा STI किंवा ASO, ठीक आहे, PSI पर्यंत हा स्कोर सफिशियंट आहे, परंतु जर तुम्हाला इथे क्रॉस करायचं असेल कंबाईनसाठी तर तुम्हाला कुठेतरी PYQ वर कमांड असणं फार आवश्यक आहे आणि ही कमांड जो आहे हा प्रोग्राम तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. कारण की आपण काय करतो, आता सर्व जे आहे जवळपास मार्केटमध्ये सुरू असते PYQ अनालिसिस करा आणि आजकाल हे प्रत्येकच जण करतो मान्य आहे, परंतु ते नेमकं कशा पद्धतीनं केलं पाहिजे, ठीक आहे, त्यातले जे कीवर्ड्स आहे आपले कोणते बघा की लॉजिक कशा पद्धतीने वापरलं पाहिजे, इलिमिनेशन टेक्निकचा वापर कसा केला पाहिजे आणि प्रत्यक्षात हे फार महत्वाचं आहे पेपर सॉल्विंग करत असताना कोणत्या चुका त्याच्या डूज आणि डोंट्स याविषयी सविस्तर जे आहे तुम्हाला या प्रोग्राम मधून माहिती मिळणार आहे. ठीक आहे, तसेच मग महत्वाचं म्हणजे स्कोर इम्प्रुव्हमेंट साठीच्या लागणाऱ्या ज्या स्ट्रॅटेजी आहे प्रत्येक सब्जेक्ट वाईज रिव्हिजन घेत असताना आपण त्या तुम्हाला इथे सांगितल्या जाणार आहे. ठीक आहे, त्यामुळे लक्षात घ्या मित्रांनो, एक्झाम पॅटर्न जर बघितला, आता जसं पर्टिक्युलरली मी एका सब्जेक्ट बद्दल बोलतो, आपण गृहित धरू पॉलिटी हा विषय, तर तुम्ही बघू शकता की जवळपास 4-5 वर्ष अगोदर या सब्जेक्टमध्ये मुलांचं सॅच्युरेशन आलं होतं, म्हणजे 15 पैकी 15 घेणारे मुलं, 14 घेणारे मुलं तुम्हाला मेजॉरिटी मिळत होते. परंतु मागच्या जर 2 एक्झामचा विचार केला, कंबाईनची प्रिलिम्स बघा, राज्यसेवा प्रिलिम्स बघा, 2020 पेपर तुम्ही पॉलिटीचा, सगळे क्वेश्चन हे तुम्हाला रॅन्डम दिसत आहे. ठीक आहे, मग यावेळेस आपल्याला कुठेतरी PYQ वर कमांड असणं, त्यातल्या त्यात राज्यसेवा मुख्य परीक्षा GS 2, ठीक आहे, याच्यामध्ये पॉलिटी आहे उदाहरणार्थ, याच्यामधला जो सिलेबस आहे मी काही 4-5 टॉपिक इथे तुम्हाला नमूद करतो, जसं बघा न्यायालयीन पुनर्विलोकन, न्यायालयीन सक्रियता, जनहित याचिका, लोकपाल लोकायुक्त, ठीक आहे, तसेच काही अदर टॉपिक, लोकपाल लोकायुक्त वगळता असे काही इतर टॉपिक आहे जे राज्यसेवा मुख्यला रिपीट होत आहे आणि तेच कुठेतरी राज्यसेवा प्रिलिम्सला विचारले जातात. किंवा मग म्हणू शकतो आपण की केंद्र राज्य संबंध, राज्यसेवा मुख्यला इन डिटेल विचारला जाते,
आणि सेम क्वेश्चन तुम्ही बघा कंबाईनच्या पूर्वपरीक्षेला, कुंची आयोग, सरकारी आयोग, आनंदपूर साहेब ठराव, ठीक आहे, याच्यावर क्वेश्चन तुम्हाला आलेले दिसतात. आनंदपूर साहेब ठरावचा डायरेक्ट क्वेश्चन नाही आलेला, पण त्याचं रिकमेंडेशन ऑप्शनमध्ये एका आलेलं आहे. म्हणजे सांगण्याचा तात्पर्य काय, तर आपण काय करणार आहोत या प्रोग्राममध्ये की सुरुवातच आपण मुख्य परीक्षेच्या पीवायक्यू पासून सुरू करतोय, कारण की हा सर्वांचा हंगाम कोणता आहे, प्रिलिम्सचा. आणि तुम्ही म्हणाल की सर मुख्यचे, तर आपण प्रिलिम्सच्या अनुषंगानं जीएसच्या जे मेनचे टॉपिक आहे ते पीवायक्यू थ्रू तुमचे कव्हर केल्या जाईल. फॉर एक्झाम्पल जीएस टू चा पेपर राज्यसेभेचा अगर 150 क्वेश्चनचा आहे, त्यातले 35 क्वेश्चन हे प्युअरली पुअर क्वालिटीचे आहे, ते आपण आजच्या सेशनमध्ये डिस्कस करत आहोत, ठीक आहे. म्हणजे जे तुम्हाला लगेच अपलोड केल्या जाईल, ठीक आहे, पॉलिटीचं. तर या अनुषंगानं आपल्याला जसं आता जीएस 1 मध्ये इतिहासाचं जर आपण बघितलं तर जवळपास 60 पैकी 45 क्वेश्चनचा हा सिलेबस जो आहे तुम्हाला प्रिलिम्सला कॉमन आहे, तर ते आपण इथे डिस्कस करणार आहोत. आणि जर आपण कंबाईनचा विचार केला मेन्सच्या अनुषंगानं तर त्यातले सगळे क्वेश्चन आपल्याला कंबाईनच्या प्रिलिम्सला बरोबर आहे, तसेच राज्यसेवेच्या सुद्धा प्रिलिम्सला कामी पडतात, ठीक आहे. त्यामुळे मित्रांनो लक्षात घ्या, आपला हा प्रोग्राम आरटीपी रिव्हिजन थ्रू पीवायक्यू ह्याच्यामध्ये आपण सुरुवातच मेन्सच्या क्वेश्चन पासून करतोय की जेणेकरून येणाऱ्या सर्व वर्षभरातल्या परीक्षेसाठी तुम्हाला ते बेनिफिशियल, मी म्हणेल रादर जास्त इफेक्टिव्ह, म्हणजे 100% तुमचा स्कोर हा एक सेफ स्कोर राहील त्याच्या दृष्टीनं हा एक प्रोग्राम हा आमचा प्रयत्न आहे, ठीक आहे. हे मेन्स पीवायक्यू प्रिलिम्सला जाताना करून जाणे म्हणजे सेफ स्कोरची हमी, तर हे महत्वाचं आहे. सेफ स्कोर हा तुम्हाला पीवायक्यू वर जर तुमची कमांड असेल, कारण की सर्वजण पीवायक्यू करत असतात परंतु त्याच्यावर तुमची कमांड नसते. मी म्हणे मी ते सांगेल की पीवायक्यू वर सुद्धा रिव्हिजन आवश्यक असते जी तुमची या प्रोग्राम मधून डेली होत राहील, ठीक आहे. तिसरं महत्वाचं, संपूर्ण जीएसटी रिव्हिजन रोजच्या पीवायक्यू सॉल्विंग मधून, जे आज मी ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे. आणि खालचे कीवर्ड्स लॉजिक, इलिमिनेशन, पेपर सॉल्विंग, ठीक आहे. सो रिव्हिजन थ्रू पीवायक्यू हा नवीन प्रोग्राम चाणक्य फाउंडेशन या प्लॅटफॉर्मवर युट्यूबच्या तुम्हाला डेली बेसिसवर, ठीक आहे, तुमच्या प्रत्येक जीएसच्या रिव्हिजन घेण्यासाठी जे आहे तुम्ही याचा वापर करू शकता. रादर आरटीपीच्या समोर दोन शब्द मी इथं सांगेल तुम्हाला, आरटीपी चालता बोलता, म्हणजे दिवसभरातला जो तुमचा वेळ आहे तो सहज जो तुम्ही गमावता तो जर तुम्ही अर्धा पाऊन तास याच्यामध्ये इन्व्हेस्ट केला तर मी 100% खात्री देतो येणाऱ्या सगळ्या परीक्षेसाठी एक चांगला सेफ स्कोर तुम्हाला जे आहे आणि चांगली तुमची स्कोर इम्प्रूव्हमेंट या प्रोग्राम मधून होईल, ठीक आहे. सो आपण सुरू करूया. आज आपण पहिला पेपर घेणार आहोत जीएस टू चा. एक इन्स्ट्रक्शन आहे जाताना सर्वांना की हा प्रोग्राम जो आहे म्हणजे त्यामध्ये रोज दुसऱ्या दिवशी कोणता पेपर आपण म्हणजे क्वेश्चन घेणार आहोत ते सांगितलं जाईल. तर तुमचं काम आहे की आयदर तुम्ही सॉफ्ट कॉपीवर ते क्वेश्चन आधी सॉल्व्ह करा स्वतःहून, किंवा मग जे आहे तुम्ही हार्ड कॉपी सोबत ठेवा, ठीक आहे, पण ते स्वतः तुम्ही सॉल्व्ह करा आधी, त्याच्यानंतर माझं हे लेक्चर ऐका. त्याच्यामुळे तुमचा भरपूर फायदा होईल. त्याच्यामुळे काय होईल की तुमचा अभ्यासाची जे लेवल आहे ते तुमचे तिथे लक्षात येईल तुमच्या, आणि सोबत माझं जे व्हॅल्यू ॲडिशन आहे जे मी इतर डेटा सांगतो त्यातला किंवा जे प्रेडिक्शन करतो मी, जे सरांनी त्या दिवशी म्हटलं की फ्युचर इयर क्वेश्चन FIQ, तर आपला हा प्रोग्रामचा अजेंडाच जो आहे मित्रांनो तो आहे PYQ to FYQ, ठीक आहे. तर म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन टू फ्युचर इयर क्वेश्चन हा आपला अजेंडा या प्रोग्रामचा असणार आहे, ठीक आहे. तो सर्वांनी जे आहे जास्तीत जास्त जे आहे लोकांना हा प्रोग्राम बद्दल जे आहे शेअर करा, ठीक आहे. सो लाईक, सबस्क्राईब आणि शेअर. थँक्यू.